नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रफुल इंगळे आपल्या ह्या बेस्ट यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. तर बघा, मी पहिला एक डिजिट समचा तुम्हाला व्हिडिओ दिला. डिजिट समचा आपण व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या आपण पाहिला. आज आपण पर्सेंटेज मध्ये डिजिट समचा यूज करू. तर पर्सेंटेज मध्ये बघा डिजिट सम कसं लागल्या जाते. तर बँक पीओ 2010 सवाल आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर बघा, तसं जर करतो म्हटलं तर भरपूर वेळ लागायचा आहे त्याला, कमसे कम 1-1.5-2 मिनिटं लागेल त्याला सॉल्व करायला. पण डिजिट सम मध्ये जास्तीत जास्त 5-7 सेकंदात त्याला आपण करू. पण पहिले मी कधी डीपली सांगतो नेमकं करायचं कसं पाहूया. त्याने कसं करतो आपण, पावर 365 चे म्हणजे गुणेला किती पर्सेंट होते, 36% म्हणजे भागायला काय झाला 100. मग प्लस आहे तर प्लस लिहितो. मग काय होते बघा, बरं 56.2 चे म्हणजे गुणेला एक्स, क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स, भागायला किती 100. बरोबर लिहितो आपण 156.79. असं रेग्युलर मध्ये करतो. पण आता इथे डिजिट सम इफेक्टिव्ह का होते, कारण डिनॉमिनेटर मध्ये याचा जो छेद आहे, छेदामध्ये ह्या 100 डिजिट सम काय बनते, एक. कोणत्याही नंबरच्या खाली डिजिट छेदामध्ये जर एक असेल तर काही त्याचं टेन्शन आहे काही नाही, कारण काही एकचा काही युजच नसतो. ह्या कॅन्सल होते, खालचा रोलच नाही राहत, याचा डिजिट सम एक होते, हटून जाते खालचा. म्हणून इथे डिजिट सम इफेक्टिव्ह होते. म्हणून हा पहिले सॉल्व करायचा, हा लास्ट मध्ये सॉल्व होईल. का बरं, कारण काय लागला एक्स. याने जर सॉल्व केला तर पहा बरं, याचा डिजिट सम किती झाला 7-3-9. आणि 9 ने कोणाला गुणलं तर त्याचा डिजिट सम 9 असते. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय, 9 ने कोणत्याही नंबरला गुणा तुम्ही, त्याचा डिजिट सम 9 होईल. पाहून घ्या, तसं हा 7-3-9 झाला गुणेला. हा 3 आपण 9 काउंटिंग करत नाही, 9 फेकतो. 7-3-9 गेला उरला किती 5, आणि 5-9 किती होते 45, आणि 45 डिजिट सम किती झाला 9. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, 9 ने कोणालाही गुणेला आला तर त्याचा डिजिट सम 9 असते. याचा पुढ्याचा डिजिट सम किती झाला 9. प्लस इथं बघा, 6-2 किती झाला ह्या 8, आणि ह्या 5 मधला 1 देऊन देतोय 9 गेला तो. बघा, हा 6-2-8 याच्यातला 1 गेला तर 9 गेला, उरला किती 4. इथं काय उरला एक्स, 100 रोल नाही आहे, कारण का खाली डिजिट सम एक होते. इकडचा बघा, हा 9 गेला, हा 6-6-12, आणि हा 6 किती झाला 18. आणि पहा बरं, 18 डिजिट सम किती झाला 9, म्हणजे याचाही काही रोल नाही आहे. याला 9 म्हणू शकता, 0 म्हणू शकता. 9 आणि 0 दोन्ही काय होय, एकच होय. 9 आणि 0 दोन्ही काय होय, एकच होय. लिहिली तरी चालते, नाही लिहिली तरी चालते, काही फरक पडत नाही. लिहा नको लिहू, काही हरकत नाही. तर बघा, आता सॉल्व कसं, हा एक्स इथं राहील बरोबर, हा 9 इकडे आहे, 9 पलीकडे नेला आपण, 9 इकडे गेला. आणि एक्स ले हा जो 4 आहे, हा गुणेला आहे, तर 4 याने काय जाते, भागेला गेला. याने 4 काय भागेला आला. मग आता बघा, डिनॉमिनेटर मध्ये 4 आला, तर बघा छेदामध्ये 4 आला, तर छेदामध्ये बघा 5 जर आला. नेहमी छेदामध्ये आपण 1 बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण का छेदामध्ये जर 1 आला तर कॅल्क्युलेशन आपलं सोपं होते, कारण का छेदात काही राहतच नाही. तर छेदामध्ये जर 5 आला तर त्याने 2 ने गुणाचं, कारण का 5 दोन्ही किती होते, 10 होते. 10 होते म्हणजे खाली छेदामध्ये डिजिट सम काय होते, 1 होते. 5 आला तर 2 ने गुणाचा, 2 आला तर 5 ने गुणाचा. होऊ शकते कधी कधी छेदामध्ये 4 आला तर 4 आला तर 7 ने गुणाचा, कारण का 7 किती होते 28. 7 किती होते 28, म्हणजे याचा डिजिट सम पहा बरं, 5-2-8-2 किती झाला 10 झाला, 10 झाला म्हणजे किती झाला 1 झाला. होऊ शकते कधी कधी 4 आला तर 7 ने गुणाचा, 7 आला तर 4 ने गुणाचा. होऊ शकते कधी कधी 8 आला छेदामध्ये, 8 ने गुणाचा, 8 किती 64. बघा, याचा डिजिट सम किती झाला 6-4-10 म्हणजे किती झाला 1 झाला. बघा, 5 आहे तर 2 ने गुणा, 2 आहे तर 5 ने गुणा, 4 आहे तर 7 ने गुणा, 7 आहे तर 4 ने गुणा, 8 आहे तर 8 ने गुणा. जर सपोज छेदामध्ये 3-6-9 हे जर आलं छेदामध्ये 3-6-9, तर आपण तिथं डिजिट सम लावू शकत नाही 3-6-9 आला म्हणजे. मग याला काय करायला लागेल, तिथच्या तिथं सॉल्व करावं लागेल, आणि सॉल्व केल्यावर मग त्याचा रिलेशन दुसऱ्याशी लावा लागेल. मग आपण त्याचे पण पाहू पुढं, ठीक आहे. मग आता बघा, आता इथं काय आहे, खाली आपल्याला डिजिट सम एक करायचा, म्हणून याला किती गुण लागेल 7, ना याला गुण 7, याला 7 गुण तर खाली काय, 728. 28 म्हणजे किती झाला डिजिट सम 10, 10 म्हणजे किती झाला 1, 10 म्हणजे किती झाला 1. म्हणून याचा जो डिजिट सम आहे तो किती झाला, खालच्याचा 1 झाला. मग वरचा डिजिट सम किती, 9 साठी किती 3 आहे, तर करत नाही बघा. तर 9 ने कोणताही नंबर गुणेले आला तर त्याचा डिजिट सम नेहमी काय राहील 9. तर तुम्हाला पाहायला लागेल कोणत्या ऑप्शनचा डिजिट सम काय 9 आहे आन्सर तुमचं. याचा किती होते 8, होत नाही. याचा किती होते 9, होऊ शकते. याचा किती आहे 4, होत नाही. याचा किती आहे 3, होत नाही. नन ऑफ दिस आहे. तर नन ऑफ दिस कसं, ऑप्शन राहते, एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं नन ऑफ दिसचं. तर 9 आहे आन्सर, त्याचा आन्सर आहे. पण एवढं सजून एवढं लंब नाही लिहायचं आहे. आता बघा डायरेक्ट कसं करायचं, लक्षात आलं असं सगळ्याच्या, करायचं कसं आला, डायरेक्ट जागेवर करत असते. एवढं जर लिहिलं झालं मग आपलं, तर बघा डायरेक्ट करून दिले आपण, तर डायरेक्ट लक्ष देतात आपण, आपण इच्छे झालं पाहिजे. पहिले हा सॉल्व होईल, हा 9 आहे. 9 ले कोणाला गुणलं तर डिजिट सम 9 झाला, डायरेक्ट करायचं. 9 ने कोणाला गुणलं डिजिट सम 9. प्लस राहील फक्त, हा 8 चालला गेला, याच्यातला 1 दिला, उरला किती 4. इथं काय आला 4x, आणि इकडे बघून हा 9 गेला,
हा सहा सहा बारा सहा किती झाला अठरा अठरा तर निसम किती होते नऊ नऊ म्हणजे लिहा किंवा लिहू नका काही फरक पडत नाही नऊ म्हणजे झिरो झिरो म्हणजे नऊ मला काही नव्हतं हा एक सीधा नाही फक्त हा नऊ इकडे जाईल हा चार याने भागले पण चालेल याने सरळ कर ना याने सातनं गुणलं याने सातनं गुणतो सातच्या खाली का झाला अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे किती होते दहा दहा म्हणजे डिव्हिजन किती झाला एक म्हणून खालचा रोल अटला याचा रोलच नाही खाली मग वरच्याचा डिव्हिजन नऊ असायची की त्रेसष्ट पण करण्याची गरज नाही आहे त्रेसष्ट काहून का कोणत्याही नंबरला मी म्हणलं नऊ न गुणलं तर डिव्हिजन नऊच असते तर पण नऊ असा त्रेसष्ट झाला त्रेसष्ट डिव्हिजन किती झाला नऊ झाला ना बस आपल्याला पाहिजे आहे कोणत्या ऑप्शनचा डिजिट सम नऊ आहे आन्सर हा किती वय आठ होत नाही हा किती वय नऊ होऊ शकते हा किती वय चार होत नाही हा किती वय तीन होत नाही कोणता आन्सर नऊ आन्सर एवढाच वेळ लागल पाच सहा सेकंड तसा तुम्ही बघा कसा क्वेश्चन आहे तो रेग्युलर मध्ये करतो म्हटलं तर अशा प्रकारे डिजिट समचा बढिया आपला आहे याला आपण डिजिट सम सॉल्व करू शकतो पाहता आपण हा दोन नंबरचा क्वेश्चन पाहू आणि दोन नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे डिजिट सम सॉल्व्ह करू डिजिट सम लागल त्याला बघा तर बँक पीओ 2010 चा प्रिव्हियस इयरचा सवाल आहे त्याला पण आपण सॉल्व्ह करू तर बघा अजून एक वेळा मी एक डीपली सांगतो आणि मग डायरेक्ट पुढच्या क्वेश्चन आता आपल्याला जास्त लिहायचं नाही डायरेक्ट डायरेक्ट समजलं पाहिजे तर बघा मी पहिले डायरेक्टही सांगतो कसं करायचं तर किंवा चला पुरा सांगून देतो पहा बरं काय होतं चारशे वीस आहे छे म्हणजे गुन्हेला छत्तीस पर्सेंट म्हणजे भागेला काय होते शंभर मायनस इथे किती बघा बरं तीनशे पन्नास छे म्हणजे गुन्हेला छप्पन भागेला काय झाला इथं शंभर बरोबर काय इथं क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स आणि मायनस किती आहे चौऱ्याण्णव असं त्याचा अर्थ आहे तर बघा डिजिट समला आपण आता याने जर सॉल्व्ह करतो म्हटलं दहाचा रोल नसते कारण का खाली डिजिट सम एक होते म्हणून रोल नाही आणि हा सहा तीन किती आला नऊ नऊ ना कोणत्याही नंबरले गुन्हा त्याचा डिजिट सम नऊ राहील लिहित नाही बसायचं मग या मायनस आहे लिहिलं इथं किती झाला डिजिट सम पाहा बोलला किती झाला आठ याचा रोल नाही आहे याचा डिजिट सम किती होते पहा ह्या सहाले काय करतो मी पाच मधले तीन लिहून देतो तर सहाले तीन लिहून दिले ते नऊ गेले ते उरले किती दोन आणि ह्या आठचा दोनचा गुणाकार होईल आठ दोन किती झाला सोळा आणि सोळाचा डिजिट सम किती होते सात लिहिला सात आणि बरोबर तिकडे काय झाला एक्स आणि याचा डिजिट सम किती होते फक्त मायनस चार पण का नऊ चालला गेला नऊची काउंटिंग करत नाही आपण नऊ नऊ काढून टाकतो घेतली ना चार मग आता सॉल्व्ह करू पहा नऊ मधून सात गेला उरला किती दोन उठला किती दोन आणि बरोबर काय इकडे पहा आता इकडे बरोबर आहे एक्स मायनस चार आता इकडचा मायनस चार इकडे आला तर काय होते प्लस होते प्लस जर आला तर चार दोन किती झाला सहा एक्स बरोबर डिजिट सम किती झाला सहा कोणत्या ऑप्शनचा डिजिट सम सहा आन्सर पहा बरं याचा प्रॉब्लेम आठ आहे याच्यातला एक याला देतो मी नऊ गेला उरला किती पाच याचा डिजिट सम झाला पाच कारण एक इथचा चार पाच झाला डिजिट सम याचा बघा नऊ गेला नऊ याचा डिजिट सम किती होते सहा याचा बघा इथं आठ आहे इथं आठ आहे याच्यातले काय करतो एक याले दिला आणि एक याले दिला तर हे दोन्ही नऊ नऊ चालले गेले हे दोन्ही काय केले नऊ नऊ चालले गेले याच्यातला एक याले दिला याच्यातला एक दिला त्याच्याजवळ एक आणि इथे किती उरले दोन आपल्याला सहा पाहिजे त्याचा पाच आला हे ऑप्शन होत नाही याचा दोन आला हे ऑप्शन होत नाही याले चक्कूर इथं आठ आहे इथं आठ आहे याच्यातले पाच मधले याले एक दिला याले एक दिला तर हे नऊ गेला हाही नऊ गेला तर याच्यामध्ये दोन गेल्यामुळे उरले किती याच्याजवळ किती उरले तीन आणि हा किती चार तर याचा डेट सम चार आहे हे होत नाही कारण आपल्याला डिजिट सम किती पाहिजे होता सहा एका त्यांचा तर बघा एवढाच वेळ लागेल बघा तुम्हाला हे एवढं लिहायचं नाही पार कसं करतो डायरेक्ट समजा एवढं मोठं नाही जर आता लिहत नाही बसत असते तर डायरेक्ट कसं समजते पा समजून घेऊ नेमकं कसं केलं जाते ना पाहता एकदा डायरेक्ट कसं करायचं आता इथं नऊ आहे तर नऊ कोणत्याही नंबर लिहून डिजिट सम नऊ झाला याचा इथं मायनस आहे लिहिला मायनस इथे किती होते पा आठ होते इथे किती होते हा सहा आले याच्यातला मी तीन देतो तर नऊ गेले उरले किती दोन आणि हा आठ दोन्ही किती झाला सोळा आणि सोळाचा डिव्हिजन किती झाला सात सोळाचा डिव्हिजन किती झाला सात लिहिला सात आणि बरोबर इकडे हा एक्स हा नऊ चालला गेला त्याला डिव्हिजन मायनस किती झाला चार आता याने जर सॉल्व्ह केलं तुम्हाला समजते दोन होते मायनस चार इकडे आला तर प्लस होते चार आणि एक्स लिहिला एक्स म्हणजे किती डिव्हिजन झाला सहा कोणत्या ऑप्शनचा डिव्हिजन सायन्सर पाहता याचा किती आठ आहे याच्यातला एक चालला गेला एक उरला ना तर चार आणि किती उरला पाच हे होत नाही सहा पाहिजे आपल्याला बघा नऊ चालला गेला चार दोन किती उरले सहा होऊ शकते बघा ह्या आठ आठ याला दोन द्या लागते ह्या तीन मध्ये दोन चालले गेले एक उरला एक आणि किती झाला डिव्हिजन दोन होत नाही बघा ह्या आठ गेला आठ गेला याच्यात ते याने दोन दिले उरले किती तीन तीनने किती उरला चार हाही होत नाही एकच ऑप्शन एवढा स्पष्ट होईल आपला डिजिट समजा आपला तर बघा कसे क्वेश्चन आहे खतरनाक ऑप्शन बघा त्याचे कसे आहे तर म्हणून याला व्यवस्थित करायचं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहू चला बघा आता आपण हा क्वेश्चन चेक करू हा क्वेश्चन पाहू याला समजून घेऊ हा पण बँक पीओचा सवाल आहे याला पण सॉल्व्ह करू तर बघा आता डायरेक्ट करून लिहत नाही बसू बघा याचा डिजिट सम किती होते तीन झाली तसली तुम्ही तीन
याचा नीट सम बघा, एक गेले दोन टाका गुणेला एक गेले दोन टाकला तर नऊ चालला गेला, उरला किती तीन, ठीक आहे, तीन त्रिकी झालाय तर नीट सम नऊ, तीन त्रिकी झाला नऊ, याचा नीट सम पहा किती होईल, चार प्लस मध्ये जाईल, चार प्लस मध्ये काय झाला चार, आता छे म्हणजे गुणेला, ठीक आहे, तर याला सॉल्व करू आपण, काय होते पाच दोन दहा ने किती होते अकरा, तर अकरा इथं लिहितो मी बघा, अकरा छेद किती आला पाच, अकरा छेद किती आहे पाच, तर मी तुम्हाला म्हटलं पाच ने कितना गुण लागेल खाली दोन, वरती कितना गुण लागेल दोन, कारण का खाली काय झाला डिजिट सम दहा, दहा म्हणजे किती झाला एक फाटला, तर याचा डिजिट सम किती झाला अकरा दोन्ही बावीस, आणि बावीस म्हणजे डिजिट सम किती झाला चार, याचा किती झाला डिजिट सम चार, आणि बरोबर इकडे काय याचा एक, आणि त्याला लागलाय क्वेश्चन, तर एक म्हणजे एक्स होतो, एक गुणला एक्स म्हणजे काय झाला एक झाला, ठीक आहे, मग आता बघा याचा याचा गुणाकार मी पहिले गुणाकार, चार चौक किती होईल सोळा, सोळा म्हणजे डिव्हिजन किती झाला सात, सोळा म्हणजे सात, आणि सात नऊ मध्ये ऍड केलं तर नऊ तर आपण ऍड करत नाही, नऊ सोडून दिले, किती उरले फक्त सात, किती उरले सात, तर कोणत्या याचा डिजिट सम सात आहे आन्सर, पाच सात पटापट चेक करा, हा काय होते सहा तीन नऊ गेला, आठ एक नऊ गेला, याचा डिजिट सम किती आहे सात, होऊ शकते हा, ठीक आहे, याने चेक करा, हा सात दोन नऊ गेला, याचा डिजिट सम किती होते दोन, होत नाही दोन आहे डिजिट सम होत नाही, याचा बघा किती होते आठ आणि एक नऊ, याचा डिजिट सम किती झाला आठ, आठ हाही होत नाही कॅन्सल, चला याचा डिजिट सम किती होते सहा, हाही होत नाही, एकच आन्सर सहा, नन ऑफ दिस ऑप्शन असते, टेन्शन नाही घ्या त्याचं, समजलं एवढ्याच फास्ट होईल एवढाच वेळ लागला, आलं असं लक्षात वाटलं तुम्ही एकदा अजून देतो सांगून समजून घ्या काय झालं म्हणून घ्या, याचा दोन आणि किती झाला तीन, गुणेला हा किती झाला हा आठ होता, याच्यातला एक चालला गेला दोरले किती तीन ना, मग प्लस हा नऊ चालला गेला दोरला किती चार, छे म्हणजे गुणेला होते, याचा कॅल्क्युलेशन सीधा केला, पाच दोन्ही किती झाला दहा, दहा ने किती झाला तो अकरा, अकरा छेद काय म्हणतो पाच, आणि जेव्हाही म्हणलं मी डिनॉमिनेटर असते पाच समजा दोन गुणाचं असते, खाली दोन गुणलं तर वरती दोन गुणाचं होतं, काऊन हे गुणलं तर खाली याचा पाच दोन्ही दहा झाला, दहाचा डिजिट सम एक झाला, आणि तो अकरा वरतो, अकरा दोन्ही किती होते बावीस, आणि बावीस म्हणजे डिजिट सम किती झाला चार झाला चार, आणि इकडे राहिला आता किती याचा डिव्हिजन किती झाला एक, आणि त्याला काय लागला एक, तर एक एक्स लागलं म्हणजे एक एक्स होईल, तो एक लिहून काही फायदा आहे का नाही, मग आता मला सांगा हा चार गुणला चार गुणाकार म्हणून पहिले किती झाला सोळा, सोळा म्हणजे डिव्हिजन किती झाला सात, इकडे सात आहे आणि प्लस काय इकडे झाला नऊ झाला, तर नऊ बसतो का आपण नाही, मग किती उरला फक्त सात, सात कोणाची किंमत उरली एकची, तर कोणत्या ऑप्शनचा डिव्हिजन सात आहे, बघा याचा सायन्स एवढाच वेळ लागेल, बघा कसा खतरनाक सवाल आहे, तर म्हणून बघा बळे आपल्या डिजिट समचा भरपूर सगळे डिजिट सम लागते, चॅप्टर मध्ये लागते कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये लव्ह पण त्या भरपूर चॅप्टर मध्ये डिजिट समचा यूज करू आपण, ठीक आहे.